गेल्या काही वर्षाच्या कालावधीमध्ये विलास गाडीवडर यांनी बराच प्रवास करून म्हणजे जे पूर्वी त्यांनी बोलतात की मी वार्ड सुरुवातीला ज्यावेळेला नगरसेवक झालो त्यावेळेला वार्ड नंबर 28 मधून अपक्ष म्हणून मी निवडून लढवलो, पण अपक्ष त्यांनी लढवले नाही की शिवसेना पुरस्कृत म्हणून त्यांनी निवडणूक लढवली. आणि या गोष्टीला माजी नगराध्यक्ष भरतांना कुरबेटी साक्षी आहे. त्यांनी त्यावेळेला शिवसेनेचे लीडर होते आणि त्यांनीच त्यांना पुरस्कृत म्हणून उमेदवारी दिलेली आहे. 9 उमेदवार शिवसेनेचे उभा राहिले, त्यापैकी 7 त्यांनी डायरेक्ट शिवसेना उमेदवार दिले आणि 2 अशोक राऊत आणि विलास गाडीवडर यांना शिवसेना पुरस्कृत म्हणून दिले. त्यामुळं खोटं यांनी प्रत्येक गोष्टी बोलतात ती खोटी बोलतात. त्यानंतर काँग्रेसचा आसरा हा त्यांनी घेतला आणि नंतर ज्या 3 निवडणुका ह्या काँग्रेसच्या अंडर त्यांनी लढवले, काकासाहेब पाटील आमदार असताना, त्याच्यानंतर परवाजाच्यामध्ये आमदार त्यांनी नसताना पण 2007 साली काकासाहेब पाटलांच्या शिवाय मी नगरसेवक होऊ शकत नाही म्हणून त्यांनी काकासाहेब पाटलांचा आसरा घेतला. आणि त्यानंतर 2013 निवडणुकीमध्ये त्यांनी काँग्रेसच्या याच्या समजा जर त्यांनी 10 वर्षे काम जर चांगलं केले असं त्यांना वाटत असतं पूर्वीच्या 2 नगरसेवक पदाच्या याच्यामध्ये, तर 2013 साली 2 वार्डात निवडणूक लढवायची त्यांना गरज का पडली याचं उत्तर पहिला त्यांनी द्यावं अगोदर. आणि दोन्ही वार्डाच्या याच्यामध्ये त्यांना विरोध उमेदवार उभा आम्ही केलता कारण का ह्याला 2 वार्डात निवडणूक लढवण्यासाठी पक्षाकडून ह्यांनी म्हणजे असा हट धरल्यामुळं आम्ही त्यांच्या विरोधात जाऊन काँग्रेस पक्षामध्येच राहून आम्ही अपक्ष उमेदवार उभा केला. आम्ही कुठल्या पक्षात गेलो नाही. कोणत्या साली मध्ये? 2013 त्यावेळेला बी अशाच पद्धतीनं. आणि त्यानंतर समजा त्यात बी जर तुम्ही जर काम जर समाधान केलं असता तर मग परवाच्या निवडणुकीत तुम्हाला 2 वेळा निवडणूक 2 वार्डात निवडणूक लढवायची काय गरज होती? हा त्याचं उत्तर म्हणजे तुमच्याकडे आहे काय? आणि आजपर्यंत कुठल्या याच्यामध्ये नगरपालिकेच्या काला याच्यामध्ये एखाद्या अपक्ष उमेदवार 10 वार्डातून राहू शकतोय पण पक्षाचा उमेदवार 2 वार्डातून राहायची गरज काय वाटली तुम्हाला? तुम्ही छाती डोकपणे सांगू शकताय मी अमुक काम केलो तमुक केलो आणि मला जनतेने निवडून दिलंय आणि मला कुणाची म्हणजे बाकी यांची कुणाची म्हणजे हे लागत नाही. तर मग ज्याच्या तुमच्याकडे कुठंतरी म्हणजे तुम्हाला भीती असल्यामुळं तुम्ही 2 वार्डात उभा राहिलाय आणि तेही रामभाऊ निकमांचा विश्वासघात करून वार्ड नंबर 18 आम्हाला वार्डात 18 मध्ये उभा करून तुम्ही केलाय. ती जर तुमच्याकडे जर तशी जर हिंमत असेल तर त्या दोन्ही ठिकाणी राजीनामा आणि या रणांगणात बघूया हाय मग आम्ही खुल्ला आहे काय प्रश्न काय बघूया काय होईल होईल काय प्रश्न काय. त्यासाठी जो तुम्ही गनिमी कावाजी खेळलाय तो चुकीच्या पद्धतीने खेळलाय रामभाऊ निकमासाठी यात काही वाद नाही. आणि राहिला विषय की बाबा MLC विधान परिषदेच्या याच्यामध्ये वीरकुमार पाटील साहेब निवडणूक हरले, काकासाहेब पाटील विधानसभेला 2 ठिकाणी हरले 2 वेळा 2013 आणि 2018 या दोन्ही याच्यामध्ये विलास गाडीवडर यांचाच हात त्यांना म्हणजे दोघांनाही हरवण्यामध्ये 100% आहे असा डायरेक्ट माझा आरोप आहे त्यांच्यावरती. आणि सुभाष जोशी सरांचं फॅक्टरीमध्ये पॅनेल होणे ह्याच्यासाठी विलास गाडीवडरने कुठं कुठं हात पाय हलवले देख दाखवताना दिशा वेगळी नेते मंडळींना वाटावं की पॅनेल करणार हे करणार ते करणार आणि पाठीमारी जी तुम्ही जी म्हणजे धोरणं आखलाय ती कशा पद्धतीची आहे ती संपूर्ण आम्हाला त्याची कल्पना आहे. त्यामुळं तुम्हाला जाहीर आव्हान आहे या गोष्टीबद्दल विलास गाडीवडर की कोणत्याही परिस्थितीत ह्याचा पुरावा तुमच्याकडे जर पाहिजे असेल तुम्हाला जर पाहिजे असेल त्या गोष्टीचा तिन्ही गोष्टीचा की बाबा वीरकुमार पाटील आणि काकासाहेब पाटील असू दे किंवा सुभाषचं सांगशील फॅक्टरीमध्ये पॅनल होणे यासाठी जे काय तुम्ही केलाय त्याचा पुरावा तुम्हाला जर मागितला तर त्यासाठी तुमची एक म्हणजे नार्को चाचणी केली तर यामध्ये तुम्ही किती म्हणजे धुतल्या तांदळासारखं आहे ह्याची जनतेला म्हणजे त्याची ही पोचपावती म्हणजे मिळेल. त्यामुळे जनता ठरवल तुम्ही किती म्हणजे एकदा तसं जर असेल आणि तुम्ही जे काही माझ्यावरती आरोप केला की बाबा कुठं पोलीस स्टेशनमध्ये कमिशन खातोय अमुक ठिकाणी हे करतोय अशा अशा पद्धतीनं तर त्या ठिकाणी माझीही नार्को चाचणी होती आणि तुमची नार्को चाचणी होती त्यासाठी माझी तयारी आहे. आणि त्या नार्को चाचणीचा येणारा खर्च रामभाऊ निकम स्वतः भरल असेल हिंमत तुम्हाला तर कोणत्याही परिस्थितीत नार्को चाचणीला तुम्ही तयार व्हा त्यात माघार ओढू नका आणि जनतेला फिरवाफिरवी करून काही उत्तरं देऊ नका.
तुम्ही तसं तुम्हाला वाटते ना मी म्हणजे फार मी स्वच्छ कारभार केलो चार वर्ष चार वेळेच्या म्हणजे नगरपालिकेच्या ह्याच्यामध्ये तर मग जनताच ठरवाल आणि नागपूर चाचणीमध्ये जर योग्य जर तसं जर वाटलं आणि त्यामध्ये मी जर फेल गेलो तर तुम्ही जे म्हणशीला त्या गोष्टीला माझी तयारी आहे. नगरपालिकेच्या दारात उभारून नार्को चाचणीमध्ये मी जर तुम्ही जर तुमच्यावर जे आरोप करावले त्यामध्ये जर फेल गेलो नगरपालिकेच्या दारात साडी नेसून हातात बागड्या भरून माझ्या घरात मी येईन ही माझी तयारी आहे. देता करता काय बघा तुम्ही नार्को चाचणीला तयार होता काय बघा. जनतेला दिशाभूल करू नका. दिशाभूल करायचं सोडा आणि तुमचा किती धुतल्या तांदळासारखा म्हणजे कारभार स्वच्छ आहे हे एका जनतेला समजून दे आणि नार्को चाचणीला आपण तयार व्हावं लागलं असं वाटतं. ही माझं तुम्हाला आणखीन एकदा जाहीर आव्हान आहे आणि कोणत्याही परिस्थितीत त्याच्यात माघार उडू नका. हे एकदा सोडून मी तुम्हाला दोन ते तीन वेळा सांगालो हे ह्या गोष्टीचं तुम्ही काय करता बघा. आणि जे लोकांना तुम्ही म्हणजे इतरत्र धमकावता की बाबा नगरपालिकेतल्या कामगार असू दे किंवा स्टाफला असू दे त्या पद्धतीनं ह्या म्हणजे रामभाऊ निकमाला त्याची भीती कशाची नाही आहे परवा त्याची नाही आहे हे तुमच्या माहितीला सांगतो. त्याला तुम्ही म्हणता की पुढं होणाऱ्या गोष्टीला तुम्ही स्वतः जबाबदार असशीला जे काही येईल ते घ्यायची म्हणजे जे स्वच्छ असेल त्याच्यासाठी काही म्हणजे आगावती आलं तर घ्यायची तयारी रामभाऊ निकमाची आहे. त्यामुळे असं काही तुम्ही समजू नका आणि काय हातात बांगड्या भरले असं काही समजू नका. सगळ्या गोष्टीची आमची सगळ्या याला कवाही कुठे तुम्ही म्हणशीला त्या ठिकाणी सगळ्या सगळ्यात आमची तयारी आहे. भलं चर्चा करायची तर चर्चा करायची नार्को चाचणी करायची तर नार्को चाचणी करूया तुमची पण करूया माझी पण करूया काय प्रश्न काय एवढंच तुम्हाला माझं जाहीर आव्हान आहे.